नमस्कार, संदर्श न्यूज सोलापूरमध्ये आपले स्वागत आहे. महाराष्ट्र राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत करमाळा येथील शिवसेना सोलापूर जिल्हा उपाध्यक्ष महेश चिवटे यांच्या नेतृत्वाखाली आणि माननीय आमदार नारायण पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत श्री देवीचा माळ येथील कमलादेवी चरणी 1 किलोची चांदीची तलवार अर्पण करण्यात आली व एकनाथ शिंदे यांचे सामाजिक कार्य श्रीकांत फाउंडेशनच्या माध्यमातून वेगाने सुरू असल्यामुळे अशी माणसे समाजासाठी खूप महत्त्वाची असतात व अशा माणसांचे आरोग्य हे चांगले राहणेही समाजाच्या दृष्टीने खूप महत्त्वाची बाब आहे. त्यामुळे कमलादेवी चरणी एकनाथ शिंदे यांच्या दीर्घायुष्याची प्रार्थनाही करण्यात आली. या कार्यक्रमासाठी शिवसेनेचे माननीय आमदार नारायण पाटील, शिवसेना जिल्हा उपाध्यक्ष महेश चिवटे, करमाळा पंचायत समिती सभापती गहिनीनाथ ननवरे, देवानंद बागल, शिवसेना जिल्हा उपप्रमुख भरत अवताडे, जगदंबादेवी देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष सोमनाथ चिवटे, शिवसेना महिला आघाडी करमाळा शहराध्यक्ष प्रियंका गायकवाड, युवा सेनेचे विशाल गायकवाड, मयूर यादव, अनिल पाटील, जयराम सोरटे, पत्रकार नासिर कबीर, अशोक नरसाळे, सिद्धार्थ वाघमारे, सागर गायकवाड, तसेच शिवसैनिक व इतर पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. एकनाथजीराव शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त तसेच खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे या दोघांचाही वाढदिवस एकाच आठवड्यात असतो. त्या दोघांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं आपण करमाळा तालुका शिवसेनेच्या वतीनं या ठिकाणी आज त्यांना दीर्घायुष्य लाभो या मागणीसाठी किंवा हे देवीला आपण साकडं घालण्यासाठी आज आपण या देवीच्या चरणी 1 किलो वजनाची चांदीची तलवार आदरणीय आपल्या तालुक्याचे लोकप्रिय नेते सन्माननीय माजी आमदार नारायणबाब पाटील यांच्या शुभहस्ते या ठिकाणी ती तलवारीचं समर्पण आपण श्री कमलादेवीच्या चरणी अर्पण केलेलं आहे. आणि हे करत असताना आपण देवीला साकडं घातलेलं आहे की ज्या एकनाथराव शिंदे यांनी खऱ्या अर्थानं गोरगरिबांना मदत करण्याच्यासाठी वैद्यकीय मदत कक्ष काढून हजारो नव्हे तर लाखो रुग्णांना आर्थिक मदत करून त्या ठिकाणी लोकांना एक आधार देण्याचं काम केलं आहे. काल त्यांच्या वाढदिवसानिमित्त हृदयाला छिद्र असलेल्या जवळपास 125 मुलांच्या शस्त्रक्रिया, ज्या शस्त्रक्रियाचा खर्च 3 ते 4 लाख रुपये आहे, असा सर्व 1,625 मुलांचा खर्च डॉक्टर एकनाथ शिंदेंचे चिरंजीव श्रीकांत शिंदे यांनी काल उचललेला आहे. आणि त्याचं कालच ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये शुभारंभ झाला. त्या कार्यक्रमाला नासिरभाई आम्ही गेलो होतो. म्हणजे सर्वसामान्य माणसाच्या मदतीला धावून यायची त्यांची भूमिका असणारी अशी माणसं जास्त दिवस आपल्या सहवासात राहिली पाहिजे, समाजात राहिली पाहिजे, त्यांना दीर्घायुष्य लागलं पाहिजे. त्यांना दीर्घायुष्य लावलं म्हणजे त्यात आपला फायदा आहे. आज त्यांनी त्यांच्या वाढदिवसानिमित्त आबा 101 रुग्णवाहिका, ज्याची किंमत 18 लाख रुपये असल्या 101 रुग्णवाहिका आज या संपूर्ण महाराष्ट्रात ते वितरित करण्याचा कार्यक्रम आदित्य साहेबाच्या हस्ते आज मुंबईत आहे. म्हणजे एवढं मोठं लोकांसाठी सर्वसामान्यांसाठी मदत करण्याची त्यांची भूमिका आहे. आणि रोज साधारणतः 3 ते 4 लाख रुपये प्रत्येकी 10,000-20,000 असे जे अडचणीचे रुग्ण असतील, जे गरीब आहेत, जे उपचार घेऊ शकत नाही, अशा रुग्णांना ते मदत करतात. किंबहुना एखादा रुग्ण असेल आणि त्याच्याकडे उपचारासाठी पैसे नसतील तर त्याला मुंबईतील चांगल्या हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करणं, त्याच्या राहण्यापासून ते त्याच्या मेडिसिनपर्यंत सगळी व्यवस्था करण्याचं काम श्रीकांत शिंदे साहेबांनी, एकनाथ शिंदे साहेब करतात. आणि खऱ्या अर्थानं आपल्या जे शिवसेनेचा विचार आहे की बाळासाहेब ठाकरेंनी दिलेलं की 80% समाजकारण 20% राजकारण, खऱ्या अर्थानं समाजाची सेवा केली तरच त्यातनं राजकारण होतं. त्यामुळे समाजसेवेला महत्त्व दिलं पाहिजे. आणि अशा समाजसेवा करणाऱ्या सन्माननीय एकनाथ शिंदे साहेब यांना दीर्घायुष्य राहो आणि वरच्यावर त्यांची प्रगती व अशा प्रकारची भावना या ठिकाणी व्यक्त करतो. हे मंदिर बांधण्यासाठी 10 वर्ष लागलेले आहेत आणि सगळ्या लोकात एक आपली दंतकथा अशी की एका रात्रीत मंदिर बांधलं, ही संपूर्णपणे धादांत खोटं आहे. हे मंदिर बांधण्यासाठी 10 वर्ष लागलेले आहेत आणि त्याचा जो संपूर्ण इतिहास आहे त्या पुस्तकात लिहिण्यात आलेला आहे. आणि त्या पुस्तकाचं प्रकाशन कालच एकनाथ शिंदे साहेब यांनी या ठिकाणी मुंबईत या ठिकाणी केलेलं आहे. आणि ते पुस्तकसुद्धा लवकरच आपल्या करमाळ्यात प्रत्येकाच्या घराघरात जाईल, प्रत्येकाच्या हातात जाईल आणि त्यातला जो खरा इतिहास आहे प्रत्येकाच्या मनात आणि मेंदूत जाईल अशा प्रकारचं काम या ठिकाणी आपण सर्वजण मिळून करतो आहोत. 1 किलो चांदीची तलवार आज चरणी कमला भवानी मातेची चरणी अर्पण केली आहे. याच्यातून आपल्याला तर आज एक बोध घ्यायचा आहे की एक सर्वसामान्यांचा नेता, सर्वसामान्यांसाठी झगडणारा, सर्वसामान्य न्याय देण्याकरता झगडणारा नेता आहे, त्यांना दीर्घायुष्य लाभण्यासाठी, त्यांना चांगली शरीरयष्टी प्राप्त होण्याकरता आणि
दीर्घायुष्य मिळवण्याकरता आपले हे तळागाळातले कार्यकर्ते एवढे मनापासून धडाडीनं आई कमला भवनीला साखळ घालून त्यांच्या चरणी ही तलवार अर्पण करतात, याच्या पाठीमागे त्यांच्याबद्दल, आपल्या पक्षाबद्दल, आपल्या नेत्यांबद्दल असलेला जो काही मनातून असलेला मोठेपण आहे तो या चुकून आज आपल्याला दिसून येतो. सत्ता आणि ही राजकारण याचं जरी समीकरण असलं तरी मनापासून, अगदी तणमनापासून असलेली ही जी देवाप्रती आणि आपल्या नेत्यांबद्दल असलेली ही भावना खरंच निश्चितपणे वाखाणण्याजोगी आहे. वास्तविक पाहता आपल्या राज्याचे नगरविकास मंत्री सन्माननीय एकनाथजी शिंदे साहेब यांनी यांच्या वाढदिवसानिमित्त चिवटेबंदूंनी कमला भवनीच्या चरणी 1 किलो सोन्याची तलवार चांदीची तलवार अर्पण केलेली आहे. भविष्यकाळामध्ये सोन्याचं सुद्धा करतील त्याच्याबद्दल काय दुमत नाही, परंतु असं औदार्य जे आपल्या नेत्याबद्दल त्यांनी लावलेलं आहे त्याच्याबद्दल आमच्या सर्व सहकार्याच्या वतीनं त्यांचं अभिनंदन करतो. भविष्यकाळामध्ये सेनेचा या ठिकाणी कसा प्रभाव या तालुक्यामध्ये वाढेल, सर्वसामान्य शेतकऱ्यांना सर्वसामान्यांना सेनेच्या माध्यमातून कसं सहकार्य होईल या ठिकाणी आम्ही सर्वजण पाहणार आहोत. वास्तविक पाहता शिंदेसाहेबांबद्दल बोलायचं झालं तर शिंदेसाहेबांचं जे काम आहे ते अलौकिक आहे, कारण त्यांनी जे काम केलेलं आहे ते ठाण्यापुरतं मर्यादित केलेलं नाही तर महाराष्ट्रामध्ये त्यांचं तुम्हा सांगतो कार्य पसरत चाललेलं आहे. दिवसेंदिवस तुम्हा सांगतो त्यांचा प्रभाव महाराष्ट्रामध्ये अतिशय वाढताना आपण तुम्ही आम्ही सगळेजण पाहतो आहे आणि भविष्यकाळामध्ये आपल्या राज्याचे मुख्यमंत्री सन्माननीय उद्धवजी ठाकरे त्यांच्या विश्वासाला हे एकनाथजी शिंदेसाहेब तुम्हाला सांगतो त्या ठिकाणी पात्र झालेले आहेत. म्हणूनच एवढ्या सगळ्या जबाबदाऱ्या शिंदेसाहेब उद्धवसाहेबांच्या आदेशाने पाहतात असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. हे सामाजिक कार्य उत्तरोत्तर सन्माननीय शिंदेसाहेबांच्या हातून घडावं, त्यांना दीर्घायुष्य लाभावं असं या ठिकाणी आपण सर्वांच्या वतीनं आई जगदंबाच्या चरणी प्रार्थना करूया.